नमस्कार, केएनएन सिटी न्यूजच्या मराठी बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। सुरुवातीला एक नजर टाकूया आजच्या स्थानिक घडामोडींवर। पंधरा ते सोळा ऑक्टोबर रोजी होणार बेळगाव जिल्ह्याचे तिसरे लहान साहित्य संमेलन रामदुर्गतील मराठा मंगल कार्यालय संमेलनाचे आयोजन साहित्य परिषदचे जिल्हाध्यक्ष अशोक मळगले यांनी दिली माहिती। बेळगावातील सुवर्ण विधान सौजवळ भीषण अपघात, मालवाहू वाहन आणि स्कॉर्पिओ यांच्यात अपघात, या अपघातात स्कॉर्पिओ मधील दोघे गंभीर जखमी। आता पाहूया सविस्तर बातम्या। रामदुर्गतील मराठा मंगल कार्यालयात 15 ते 16 ऑक्टोबर रोजी बेळगाव जिल्ह्याचे तिसरे लहान साहित्य संमेलन आयोजित केले जाणार असल्याची माहिती अशोक मळगले यांनी दिली आहे। बेळगाव जिल्ह्याचे तिसरे लहान साहित्य संमेलन 15 ते 16 ऑक्टोबर रोजी रामदुर्गतील मराठा मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आले आहे असे साहित्य परिषदचे जिल्हाध्यक्ष अशोक मळगले यांनी सांगितले आहे। त्यांनी बुधवारी शहरातील कन्नड साहित्य भवनात बोलवलेल्या पत्रकार परिषदेला संबोधित करताना ही माहिती दिली। रामदुर्ग मंगल कार्यालयामध्ये 15 ते 16 ऑक्टोबर रोजी श्री साली रामचंद्रशय संघटनेकडून 2 दिवस साहित्य संमेलन होणार आहे, तर या दरम्यान ज्येष्ठ साहित्यिक एल एस शास्त्री संमेलनाध्यक्ष असतील असे त्यांनी यावेळी सांगितले। 15 ಶನಿವಾರ ಅಕ್ಟೋಬರ್ 2022 ಮುಂಜಾನೆ 8:30 ರಾಷ್ಟ್ರ ಧ್ವಜಾರೋಹಣ ನಾಡ ಧ್ವಜಾರೋಹಣ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಮುಂಜಾನೆ 8:30 ಮುಕ್ತಾಯವಾಗ್ತದೆ। ಅದರಂತೆ 9:30 ಭುವನೇಶ್ವರಿಯ ಭವ್ಯ ಮೆರವಣಿಗೆಯನ್ನು ಆಯೋಜಿಸಿದ್ದೇವೆ। ಮೆರವಣಿಗೆಯ ಉದ್ಘಾಟನೆಯನ್ನು ಮಾಜಿ ಶಾಸಕರು ಆದಂಥ ಸನ್ಮಾನ್ಯ ಶ್ರೀ ಅಶೋಕ್ ಪಟ್ಟಣ್ ಅವರು ಉದ್ಘಾಟನೆ ಮಾಡುತ್ತಿದ್ದಾರೆ। ಧನಲಕ್ಷ್ಮಿ ಸಹಕಾರಿ ಸಕ್ಕರೆ ಕಾರ್ಖಾನೆ ಅಧ್ಯಕ್ಷರಾದಂಥ ಮಲ್ಲಣ್ಣ ಯಾದವಾಡ್ ಅವರ ಗೌರವ ಉಪಸ್ಥಿತಿ ಹಾಗೂ ರವಿ ಬಾಗಲಕೋಟೆ ಮುಖ್ಯಾಧಿಕಾರಿಗಳು ರಾಮದುರ್ಗ ಇವರ ಉಪಸ್ಥಿತಿಯಲ್ಲಿ ಮೊದಲು ಈ ಮೆರವಣಿಗೆ ಕಾರ್ಯಕ್ರಮದ ಉದ್ಘಾಟನೆ ಆಗ್ತದೆ। 11 ಗಂಟೆಗೆ ಪುಸ್ತಕ ಹಾಗೂ ಕಲಾ ಪುಸ್ತಕ ಕಲಾಮೇಳದ ಉದ್ಘಾಟನೆಯನ್ನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ। ಉದ್ಘಾಟನಾ ಸಮಾರಂಭಕ್ಕೆ ರಾಮದುರ್ಗ ತಾಲೂಕಿನ ಶಾಸಕರಾದಂಥ ಸನ್ಮಾನ್ಯ ಮಾದೇವಪ್ಪ ಯಾದವಾಡ್ ಅವರು ಉದ್ಘಾಟನೆ ಮಾಡಲಿದ್ದಾರೆ। ಪರಮ ಪೂಜ್ಯ ಮಹನೀಪ್ರಸ್ವ ಅಲ್ಲಮಪ್ರಭು ಮಹಾಸ್ವಾಮಿಗಳು ಸಿದ್ಧ ಸಂಸ್ಥಾನ ಮಠ ಚಂಚಿನಿ ತಾಲೂಕು ಚಿಕ್ಕೋಡಿ ಅವರು ಸಾನ್ನಿಧ್ಯವನ್ನು ವಹಿಸಲಿದ್ದಾರೆ। ಅದರಂತೆ ಸರ್ವಾಧ್ಯಕ್ಷರನ್ನಾಗಿ ಹಿರಿಯ ಪತ್ರಕರ್ತರು ಹಿರಿಯ ಸಾಹಿತಿಗಳು ಆದಂಥ ಎಲ್ ಎಸ್ ಶಾಸ್ತ್ರಿ ಅವರನ್ನು ಸರ್ವಾಧ್ಯಕ್ಷರನ್ನಾಗಿ ಆಯ್ಕೆ ಮಾಡಿಕೊಳ್ಳಲಾಗಿದೆ। ಕಳೆದ ಸಲ 2ನೇ ಚುಟುಕು ಸಾಹಿತ್ಯ ಸಮ್ಮೇಳನ ಜಿಲ್ಲಾ ಸಮ್ಮೇಳನದಲ್ಲಿ ಸರ್ವಾಧ್ಯಕ್ಷರಾಗಿ ಆಯ್ಕೆಗೊಂಡಂಥ ಡಾಕ್ಟರ್ ಜಿಂದದ್ ದೇಸಾಯಿ ಅವರನ್ನು ಕೂಡ ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಆಮಂತ್ರಿಸಿ ಹಸ್ತಾಂತರ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ಮಾಡುವ ವ್ಯವಸ್ಥೆಯನ್ನು ಮಾಡಿದ್ವಿ। ಒಟ್ಟು ಈ ಒಂದು ಸಮ್ಮೇಳನದಲ್ಲಿ 8 ಸಾಹಿತ್ಯಿಕ ಕೃತಿಗಳು, ಚುಟುಕು ಕೃತಿ, ಹರಿಗವನ, ವಿವಿಧ ವಿಷಯಗಳ ಕುರಿತು 8 ಕೃತಿಗಳನ್ನು ಬಿಡುಗಡೆಗೊಳಿಸುವ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ಹಮ್ಮಿಕೊಳ್ಳಲಾಗಿದೆ। ಹಿರಿಯ ಸಾಹಿತಿಗಳಾದಂಥ ವೆಂಕಟೇಶ್ ಹುಣಸಿಕಟ್ಟಿ ಹಾಗೂ ಇನ್ನೊಬ್ಬ ಸಾಹಿತಿಗಳಾದಂಥ ಮುದಿಗೌಡ್ರು ಸರ್ ಅವರು ಈ ಒಂದು ಗ್ರಂಥಗಳನ್ನು ಬಿಡುಗಡೆ ಮಾಡಲಿದ್ದಾರೆ। ನಮ್ಮ ರಾಜ್ಯ ಚುಟುಕು ಸಾಹಿತ್ಯ ಪರಿಷತ್ತಿನ ಸಂಚಾಲಕರಾದಂಥ ಡಾಕ್ಟರ್ MGR ಅರಸ್ ಅವರು ಸ್ಮರಣ ಸಂಚಿಕೆಯ ಅನ್ನು ಬಿಡುಗಡೆ ಮಾಡುವ ಅವರಿಗೆ ವಿನಂತಿಸಿಕೊಂಡಿದ್ದೇವೆ। ಅವರು ಸ್ಮರಣ ಸಂಚಿಕೆಯನ್ನು ಬಿಡುಗಡೆ ಮಾಡಲಿದ್ದಾರೆ। ಮುಖ್ಯ ಅತಿಥಿಗಳಾಗಿ RS ಪಾಟೀಲ್, ಆನಂದ್ ಪುರಾಣಿಕ್, MA ಪಾಟೀಲ್, RC ಗೌರಣ್ಣ ಅವರು ಮುಂತಾದ ಹಿರಿಕಿರಿಯ ಸಾಹಿತಿಗಳು ಈ ಭಾಗದಲ್ಲಿ ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ಭಾಗವಹಿಸಲಿದ್ದಾರೆ। ऑक्टोबर 15 रोजी शनिवारी होणाऱ्या साहित्य संमेलनाचे ध्वजारोहण रामदूरचे तहसीलदार मल्लिकार्जुन हेमन्नावर यांच्या हस्ते होईल, तर या दरम्यान DYSP RA हट्टी, SM सक्री, AS लालसंगी, प्रवीण कुमार साली, SY कुंदरगी यांची उपस्थिती असणार आहे। रामदूरचे माजी आमदार अशोक पट्टण यांच्या हस्ते सकाळी 9:30 भुवनेश्वरी देवीच्या मिरवणुकीचे उद्घाटन होणार आहे, तर सकाळी 11:00 रामदूरचे आमदार महादेवप्पा यादवाड यांच्या हस्ते साहित्य संमेलनाचे उद्घाटन होणार आहे, तर चिकोडीतील सिद्ध संस्थान मठाचे श्री अल्लमप्रभू स्वामीजी यांचे या कार्यक्रमाला सान्निध्य लाभणार असल्याचे ते म्हणाले। त्याचप्रमाणे या साहित्य संमेलनाद्वारे अनेक कार्यक्रम होणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे। विश्वनाथ देसाई, KNN सिटी न्यूज, बेळगाव। बेळगावातील सुवर्ण विधान सौजवळ भीषण अपघात झाला असून या अपघातात दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत।
बेळगावातील सुवर्ण विधान सौजवळ बुधवारी मालवाहू वाहन आणि स्कॉर्पियो यांच्यात भीषण अपघात झाला आहे। यात दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत। सांगलीहून बेंगळूरकडे निघालेली मालवाहतूक लॉरी आणि बेळगावहून अरळीकट्टीकडे निघालेली स्कॉर्पियो गाडी यांच्यात हा अपघात झाला आहे। मालवाहू लॉरीच्या चालकाचे नियंत्रण सुटून स्कॉर्पियो गाडीला धडक दिल्याने स्कॉर्पियो गाडीतील दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत। अपघात होता स्कॉर्पियो गाडीला धडक देणाऱ्या माल लॉरीतील दोघेही चालक ट्रक सोडून पळून गेले आहेत। राष्ट्रीय महामार्गावर बेळगाव ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन पाहणी केली। गंभीर जखमी झालेल्या अरळीकट्टी येथील शिवानंद मुरकुंबी मठ आणि कल्लाप्पा यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। राजशेखर हिरेमठ, कॅनन सिटी न्यूज, बेळगाव। 4 ऑक्टोबर जागतिक प्राणी दिनाच्या पूर्वसंध्येला स्टे केअर फाउंडेशन कडून शहरामध्ये जनजागृती करण्यात आली आहे। 4 ऑक्टोबर हा दिवस जागतिक प्राणी दिन म्हणून साजरा केला जातो। या 4 ऑक्टोबर रोजी साजऱ्या होणाऱ्या जागतिक प्राणी दिनाच्या पूर्वसंध्येला स्टे केअर फाउंडेशन यांच्याकडून प्राणी आणि त्यांच्यावरील क्रूरतेबद्दल जनजागृती करण्यात आली आहे। शहरातील चन्नम्मा सर्कल ते गोगटे सर्कल अशी ही पदयात्रा काढून जनजागृती करण्यात आली आहे। एकूणच या जागतिक प्राणी दिनाचे औचित्य साधून जनतेमध्ये प्राणी व त्यांच्यावरील क्रूरतेबद्दल जनजागृती करण्यात आली आहे। लाईक वी सी टुडे इट्स 4 ऑक्टोबर, इट्स सेलिब्रेटेड एज वर्ल्ड ॲनिमल डे। इट इज फॉर द अवेअरनेस ऑफ वेलफेअर ऑफ ॲनिमल्स इन द सोसायटी। दिस इज अ मोस्ट नीडेड टॉपिक राईट नाव बिकॉज एव्हरीबडी केअर्स अबाउट ह्युमन्स ऑलवेज, देर इज नोबडी टू केअर अबाउट ॲनिमल्स। Animals need equal care, they feel equal pain as we do, as we humans do. There are we travel, we see animals crossing, we just ignore and pass by. But animals need equal care, they feel pain, they are lives. So hence we are doing this rally today to make people aware about the pain felt by animals. It's really important in today's generation. Today this is an initiative by Stay Care Foundation and Bava has joined us, Hemaja Dharma from Kaktia has joined us, Mr. Prakash, Animal Feeders Belgami from Shahunagar has joined us, all the animal lovers from all over Belgaum have joined us today. We request people to support the cause so we can make this a bigger event in coming years. Namaskar Mitrano, and aaj apan ya rally-sathi ite jama zalelo ahot. Aaj World Animal Day ahe. तर काहीतरी ॲनिमलला न्याय मिळण्यासाठी आम्ही आज 2 स्टेप पुढे घेत आहोत। अत्याचार तर होत असतो ॲनिमलवरती, म्हणजे कारण की ॲनिमल हे वोट बँकर्स नसल्यामुळे त्यांना कोण लक्ष देत नाही। आणि बघत असाल तुम्ही, समोर कुत्रा असेल दगड मारणे, गायींना वगैरे हे करणे, दगड मारणे वगैरे हा अत्याचार चालू असतो। त्याच्यामुळे आज आम्ही एक रॅली काढलेलो आहोत अवेअरनेस करण्यासाठी की लोकांना की त्यांच्यातही जीव आहे, सर्वाभूती एकच आत्मा असं ज्ञानेश्वर माऊलींनी म्हटलेलं आहे, सर्वाभूती एकच आत्मा। तर आम्ही संस्था, सगळ्या संस्था मिळून आज एक रॅली काढलोत आहोत राणी चन्नम्मा सर्कलमधून पुढे स्थलांतरित करत आहोत। तर अशा प्रकारच्या रॅली आम्ही पुढे करत राहू आणि तुम्हीसुद्धा ॲनिमलना वाचवण्यासाठी जर तुम्ही त्याला जेवण जरी घालत नसाल तर मारू पण नका, ही इच्छा आमची आहे की तुम्ही त्यांना वाचवा। सेव्ह ॲनिमल्स सेव्ह लाईफ असं आम्ही स्लोगन देत आज आम्ही पुढे जात आहोत। यावेळी या पदयात्रा जनजागृतीत बाबा एनजीओ, हा माझा धर्मसंस्था काकती, पशुखाद्य गट आणि सर्व प्राणीप्रेमींनी यात सहभागी होऊन या कार्याला पाठिंबा दर्शवला आहे। विश्वनाथ देसाई, कॅनन सिटी न्यूज, बेळगाव। आता वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची, भेटूया विश्रांतीनंतर। Sons, the textile mall, grand opening on 26th June at Tilakwadi, Belagavi. अरे बाप रे, पहा तर किती ही गर्दी। पोतदार ज्वेलर्स से पण कमाल आहे ना, का असू नये। 122 वर्षांपासून ग्राहकांना खरे सोने, चांगली वागणूक व प्रामाणिक सेवा जी मिळत आली आहे, म्हणूनच इंडियन ट्रेड बोर्डने सुवर्ण पदकाने सन्मानित केले आहे। असा कोणताही दागिना नाही जो इथे बनविला जात नाही, अशी कुठलीही मूर्ती नाही,
जी इथे बनविली जात नाही। हिरा, पन्ना, माणिक असो वा मोती, येथे सर्व काही मिळते। अशिक्षित व्यक्तीही येथे सोने चांदी खरेदीसाठी आल्यास घेतलेला दागिना व सरळ व्यवहार मिळवितो। येथे काही स्कीम नाही, डिस्काउंट नाही आणि बहुमानही नाही। सरळ सुरळीत व्यवहारच यांची ओळख आहे। या राजेशाही शोरूम मध्ये ग्राहकांच्या सुविधांसाठी वेगवेगळ्या मजल्यावर सोने व चांदीचे दागिने उपलब्ध केलेले आहेत। यांचा विश्वास हाच यांची खरी ओळख आहे। हॉलमार्कच्या सर्वात कमी वेस्टेज असलेल्या दागिन्यांचे पहिले ठिकाण म्हणजे फक्त पोतदार ज्वेलर्स बेळगाव। विश्रांतीनंतर आपले स्वागत आहे। इदलहोण ते बेळगाव पणजी महामार्गाच्या फाट्यापर्यंतच्या रस्त्याची दुरुस्ती इदलहोण ग्रामपंचायत अध्यक्षांनी स्वखर्चातून केली आहे। खानापूर तालुक्यातील इदलहोण गावच्या इदलहोण ते बेळगाव पणजी महामार्गाच्या फाट्यापर्यंतच्या रस्त्याची दुरावस्था झाली होती, त्यामुळे या रस्त्यावरून ये जा करणाऱ्या प्रवाशातून तसेच वाहनधारकातून तसेच दुचाकी वाहनधारकातून कमालीची नाराजी पसरली होती। या रस्त्याच्या दुरुस्तीबाबत ग्रामपंचायत अध्यक्ष चांगाप्पा बाचोळकर यांच्या नेतृत्वाखाली निवेदनही देण्यात आले होते, मात्र संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांनी तसेच लोकप्रतिनिधींनी याकडे दुर्लक्ष केले, त्यामुळे इदलहोण ग्रामपंचायत अध्यक्ष चांगाप्पा बाचोळकर यांनी स्वखर्चाने 10 ट्रिपर खडी टाकून व जेसीबीच्या सहाय्याने रस्त्याचे खड्डे बुजवले आहेत, त्यामुळे इदलहोण भागातील नागरिकांतून समाधानाचे वातावरण पसरले आहे। ग्रामपंचायत अध्यक्ष आदरणीय श्री चांगाप्पा कृष्णा बाचोळकर यांच्या विद्यमान या रस्त्यामध्ये पडलेले खड्डे जे आहेत ते बुजवण्याचं कार्य त्यांच्या स्वखर्चातून या ठिकाणी आज बुजवले जात आहेत आणि त्यासाठी म्हणून ग्रामपंचायतीचे त्यांचे विद्यमान सदस्य उदयरावसाहेब पाटील त्याचबरोबर माळंकलेगावचे ग्रामपंचायत सदस्य यल्लाप्पा हुसूरकर ही या ठिकाणी उपस्थित आहेत, त्याचबरोबर गावातील सर्व कार्यकर्तेसुद्धा उपस्थित आहेत। खूप मोठे खड्डे पडले असल्याकारणानं खरोखरच वाहन चालवणं या ठिकाणी अवघड जात होतं। वेळोवेळी निवेदनं देऊन देखील सुद्धा याची दखल घेतली गेलेली नाही आणि त्यामुळे या सणासुदीच्या काळामध्ये वाहन चालकातून खरोखरच असंतोष पसरला होता आणि त्याचंच फलित म्हणून या ठिकाणी आमच्या ग्रामपंचायत अध्यक्षांनी स्वखर्चातून या ठिकाणी हे खड्डे बुजवण्याचं कार्य चालू ठेवलेलं आहे आणि हा खरोखरच एक त्यांचा एक स्तुत उपक्रम आहे आणि संपूर्ण गावच्या वतीनं आम्ही खरोखर त्यांचे पूर्ण आभारी आहोत आणि यापुढेही त्यांनी अशी कार्य राबवावीत असे आम्ही गावच्या वतीनं त्यांना शुभेच्छा देतो। यावेळी ग्रामपंचायत सदस्य उदय पाटील, माळ अंकले ग्रामपंचायत सदस्य अल्लाप्पा होसुरकर तसेच विकास जाधव, अरविंद पाटील, गजानन पाटील, रुक्मांना शिरगावकर, यशवंत पाटील, कृष्णाजी पाटील, सुशांत सुतार, प्रकाश जाधव, नारायण पाखरे, निशांत पाटील, शुभम बाचोळकर, मोहन पाटील, किपन पाटील, सामान्ना नागेन्नटीकर, सोमनाथ जाधव, राजाराम जाधव, ज्योतिबा चोपडे आदी इदलहोण गावचे नागरिक उपस्थित होते। सुहास पाटील, कॅनन सिटी न्यूज, खानापूर। मान रस्त्यासाठी 6 ऑक्टोबरला जांभोटीत रास्ता रोको करण्याचा इशारा मान ग्रामस्थांनी दिला आहे। खानापूर तालुक्यातील येणाऱ्या मान या गावात गेली 60 ते 70 वर्ष सातत्याने रस्त्यासाठी मागणी करूनही रस्ता करण्यात न आल्यामुळे शेवटी संतप्त झालेल्या गावकऱ्यांनी गुरुवार दिनांक 6 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता जांभोटी येथे रास्ता रोको करण्याचा निर्णय घेतला आहे, त्यामुळे गोवा चोरला घाट बेळगाव या मार्गावरील वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता आहे। मान गावातील ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार या गावामध्ये भारताच्या स्वातंत्र्याला 75 वर्ष होऊनही चांगला रस्ता नाही, गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने मागणी करूनही येथील रस्त्याची दुरुस्ती होत नाही की डांबरीकरण केले जात नाही। पावसाळ्याच्या दिवसात या गावांमध्ये वाहने जाणे शक्य होत नाही। खराब व चिखलमय रस्त्यांमुळे कोणतीही वाहने गावात नेणे शक्य होत नाही। एखादे वाहन नेलेच तर पुन्हा परत आणण्यासाठी दोरीने बांधून ओढावे लागते। रस्ता चांगला नसल्यामुळे येथे वाहनांची ये जा नाही। काही लोक अर्ध्या वाटेवर वाहने ठेवून गावात जातात। येथील विद्यार्थ्यांना 4 ते 5 किलोमीटर पायी अंतर चालत जाऊन जंगल भागातून हायस्कूल शिक्षणासाठी सुरला सत्तेरी किंवा कनकुंबी येथील शाळेमध्ये ये जा करावी लागते। रस्ता नसल्यामुळे गावात कोणतीही सुधारणा होत नाही।
त्या अनुषंगाने शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आणि येथील रस्त्याची दुरुस्ती आणि डांबरीकरण भावे या मागणीसाठी ग्रामस्थांनी 6 ऑक्टोबर सकाळी 11 वाजल्यापासून रस्ता रोको आंदोलन करण्याचे ठरवले आहे। त्यासाठी जवळपासच्या 10 ते 12 गावांमध्ये जागृती करण्यात आलेली असून मोठ्या संख्येने नागरिकांनी या रस्त्यासाठीच्या आंदोलनाला सहकार्य करावे असे आवाहन देखील करण्यात आले आहे। सुहास पाटील, कॅनन सिटी न्यूज, खानापूर। आता पुन्हा एकदा वेगळ्या छोट्याशा विश्रांतीची भेटूया विश्रांतीनंतर। हाय, व्हाट अ प्रेझेंट सरप्राइज। कौन है? अरे वो मेरी फ्रेंड आरती है। तेरी शादी तो अटेंड नहीं कर पाई लेकिन सोचा मिल लूं। वैसे जीत कहाँ है? वो अंदर है, बैठो ना। वाव जया, बहुत सुंदर लग रहा है। वैसे सच को तुम्हारी पर्सनालिटी पे जज रहा है। आखिर चॉइस किसकी है? थैंक्स। अच्छा तो कर्टन्स की तारीफ कर रही हो। अमरकॉन कर्टन एंड फर्निशिंग, यहाँ है नए लुक, कलर और स्ट्रक्चर के बेहतरीन कर्टन फर्निशिंग की वैरायटी, जो आपके घर और ऑफिस की शान बढ़ाए। अमरकॉन कर्टन एंड फर्निशिंग, खड़े बाजार, बेलगावी। होटल आदर्श पैलेस, लजीज खाने के साथ यहाँ है बेहतरीन रूम्स, रहने के लिए स्टैंडर्ड रूम्स और सूट रूम्स, साथ ही साथ मौजूद है कई सारी क्वालिटियों से भरपूर स्टैंडर्ड डिलक्स रूम्स और डिलक्स सूट रूम्स। लग्जरियस लाइफ का अनुभव लेना है तो एक बार अवश्य भेट दें। शादी और इतर प्रोग्राम्स के लिए प्लैटिनम हॉल और मिलेनियम हॉल, होटल आदर्श पैलेस, लिंगराज कॉलेज के पास, कॉलेज रोड, बेलगाव। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे स्वागत आहे। रायबाग परमानंदवाडी गावामध्ये श्री दुर्गा माता महिला मंडळाच्या वतीने श्री दुर्गा देवीची मूर्ती प्रतिष्ठापना करण्यात आली होती। रायबाग तालुक्यातील परमानंदवाडी गावातील श्री बाल गजानन मराठा मंडळ यांच्या नेतृत्वाखाली श्री दुर्गा माता महिला मंडळाच्या वतीने दसरा सणानिमित्त सुतार गल्लीच्या मध्यभागी श्री दुर्गा देवीची मूर्ती प्रतिष्ठापना करण्यात आली होती। या 9 दिवसाच्या कालावधीत दिवसातून 2 वेळा आरती करून देवीला 9 दिवस रंगीबेरंगी साडी अर्पण करून मोठ्या भक्तिभावाने देवीची आरास करण्यात आली आहे। ग्रामस्थांसाठी देवीच्या भक्तांतर्फे 1 दिवसीय महाप्रसादाचे देखील आयोजन करण्यात आले असून या नवरात्रीमध्ये देवीला 8व्या दिवशी गुलाबी रंगाची साडी घालून सजवण्यात आले होते। नवरात्रीनिमित्त जागर म्हणून दुर्गा माता महिला मंडळाने रात्री 9 ते 12 वाजेपर्यंत महिला, युवती व तरुणांसाठी दांडिया कार्यक्रमाचे आयोजन केले होते। या संदर्भात अधिक माहिती श्री दुर्गा माता महिला मंडळाच्या सदस्य विद्या सुतार यांनी दिली आहे। मराठा मंडळ येथील आदरवंदू नेतृत्वदली नावा
ಈ ತಾಯಿ ದುರ್ಗೆ ದುರ್ಗಾದೇವಿ ದುರ್ಗಾದೇವಿ ಪ್ರತಿಷ್ಠಾಪನೆ ಮೂರ್ತಿ ಪ್ರತಿಷ್ಠಾಪನೆ ಜೊತೆಗೆ ನಾವೇನು ಮಾಡ್ತೀವಿ ಅಂದರೆ 9 ದಿನ 9 ತರದ ಸೀರೆಗಳು ಹಾಗೂ ಎಲ್ಲ ಮುತ್ತೈದೆಯರು ಕೂಡಿ ನಾವೇನು ಮಾಡ್ತೀವಿ ಅಂದರೆ ಕುಡಿ ತುಂಬು ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ಮಾಡ್ತೀವಿ. ಮುಂಜಾನೆ ಹಾಗೂ ಸಾಯಂಕಾಲ ಎರಡೂ ಹೊತ್ತು ದೇವಿಗೆ ಏನಾಕೈತೆ ಅಂದ್ರೆ ಆರತಿಯನ್ನ ಮಾಡ್ತೀವಿ, ಅದರ ಜೊತೆಗೆ ಅಭಿಷೇಕನು ಕೂಡ ನಾವೇನು ಮಾಡ್ತೀವಿ ದಿನ ಮಾಡ್ತೀವಿ. ಅದರ ಜೊತೆಗೆ ಏನು ತಾಯಿದ ಒಂದು ವಿಶೇಷ ಏನಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ 2 ವರ್ಷ ಆಯ್ತು ಕೊರೋನಾ ಅಂತೂ ಫುಲ್ ಐತೆ. ಸೊ ಈ ವರ್ಷ ಇಷ್ಟೊಂದು ವಿಜೃಂಭಣೆಯಿಂದ ಆಗೋ ಕಾರಣ ಏನಂದ್ರೆ ಈ ಸತಿ ಕೊರೋನಾ ಇಲ್ಲ, ತಾಯಿ ಒಂದು ಕೃಪೆಯಿಂದ ಏನಾಗೈತೆ ಅಂದ್ರೆ ಈಗ ಕೊರೋನಾ ಇಲ್ಲ. ಸೊ ಅದಕ್ಕೋಸ್ಕರ ಏನ್ ಮಾಡಿದ್ವಿ ನಾವು ಇಷ್ಟೊಂದು ವಿಜೃಂಭಣೆಯಿಂದ ದುರ್ಗಾದೇವಿ ಪೂಜೆಯನ್ನ ಮಾಡತ್ತಿವಿ. ಅದಲ್ದನೆ ಏನ್ ಮಾಡಿದ್ವಿ ಅಂದ್ರೆ ಅನ್ನಪ್ರಸಾದ ಕೂಡ ನಾವು ಮಾಡ್ತೀವಿ. ಆಮೇಲೆ 9 ರಿಂದ ಏನ್ ಮಾಡ್ತೀವಿ ಅಂದ್ರೆ 12 ಗಂಟೆ ತನಕ ದಾಂಡೆ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನ ಎಲ್ಲ ಹುಡುಗರಾಗಿರ್ಬೋದು ಹುಡುಗಿಯರಾಗಿರ್ಬೋದು ಎಲ್ಲ ಮುತ್ತೈದೆಯರು ಕೂಡ ಏನ್ ಮಾಡ್ತೀವಿ ಅಂದ್ರೆ ದಾಂಡೆಯನ್ನ ನಾವು ಏನ್ ಮಾಡ್ತೀವಿ ಆಡ್ತೀವಿ. ಅದರದ ಜೊತೆಗೆ ಏನಂದ್ರ ಈದ ಸೀರೆಯನ್ನ ಎಲ್ಲಾ ಮುತ್ತೈದೆಯರು ಕೂಡ ಉಡಿಸ್ತಾರೆ. ಅನ್ನಗಳ ಸಾರಿಯನ್ನ ಏನ್ ಮಾಡ್ತಾರೆ ಅಂದ್ರೆ 9 ತರದ 9 ದಿನ ಎಲ್ಲ ಯಾರು ಬೇಡ್ಕೊಂಡಿರ್ತಾರಲ್ಲ ಅವ್ರ ಯಾರು ಹರಕೆ ಕೊಟ್ಕೊಂಡಿರ್ತಾರಲ್ಲ ಅವರೆಲ್ಲ ಏನ್ ಮಾಡ್ತಾರೆ ಅಂದ್ರೆ ತಾಯಿ ದುರ್ಗಾ ಮಾತಾಗ ಏನ್ ಮಾಡ್ತಾರೋ ತಮ್ಮ ಒಂದು ಸೀರೆಯನ್ನ ಏನ್ ಮಾಡ್ತಾರ ಅಂದ್ರೆ ಉಡಿಸ್ತಾರ ಅಥವಾ यावेळी श्री दुर्गा माता महिला मंडळाच्या स्वप्ना सुतार, जयश्री सुतार, शारदा सुतार, लक्ष्मी सुतार, सुमित्रा सुतार, राही पोळ सह अन्य महिला वर्ग उपस्थित होता. संजू बॅकुडे, कॅनन सिटी न्यूज, रायबाग. हुकेरी हिरेमठाच्या दसरा उत्सवाला माजी मंत्री एमबी पाटील यांनी भेट दिली असून श्री चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामी यांचा त्यांनी आशीर्वाद घेतला आहे. हुक्केरी हिरेमठाच्या दसरा उत्सवाला माजी मंत्री एम बी पाटील यांनी भेट देऊन श्री चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामी यांचा आशीर्वाद घेऊन त्यांनी आपले विचार व्यक्त केले आहेत. ते म्हणाले की हुक्केरी हिरेमठ हे या भागाचे शक्ती केंद्र आहे. श्री चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामी यांनी अनेक सामाजिक कार्य केले असून ते पुढे म्हणाले की जेव्हा आपण धार्मिक केंद्रांची मनापासून सेवा करतो तेव्हाच धार्मिक केंद्रे वाढू शकतात असे ते म्हणाले. ಪ್ರತಿ ವರ್ಷ ಕೂಡ ಇವತ್ತು ಹುಕ್ಕೇರಿ ಸ್ತ್ರೀ ಮಂಡಲದ ಪೂಜೆಗಳನ್ನು ವಿಜೃಂಭಣೆ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಮಾಡ್ತಾರೆ. ಇವತ್ತು ಕೂಡ ಇವತ್ತು ಕಂಡೇ ಕೂಡ ಈ ಒಂದು ಹೋಮಾಂಕದಲ್ಲಿ ಒಂದು ದೇವಿಯ ಆಶೀರ್ವಾದ ಹಾಗೂ ಶ್ರೀಗಳ ಆಶೀರ್ವಾದ ಕೊಡ್ಬೋದು ಹೋಗಬೇಕು. ನಾನು ಇವತ್ತು ಬಂದಿದ್ದೆ ಇವತ್ತು ಹುಕ್ಕೇರಿ ಮಠ ಈಗಿದ್ದೆಲ್ಲ ಅದ್ಭುತವಾಗಿ ಬಂದಿದೆ. ಇವತ್ತು ಆ ಕಾರ್ಯಕ್ರಮಕ್ಕೆ ನಮಗೂ ಕಷ್ಟ ಪ್ರತಿ ವರ್ಷ ಕೇಳ್ತಾರೆ, ನಾವು ಬಂದ ಹೊರಗೆ ಇವತ್ತು ಸಮಾಜದಲ್ಲಿ ಅವರೆಲ್ಲರೂ ಕೂಡ ಒಬ್ಬರು ಭಾಳ ಜನ ಹೇಳ್ತಾರೆ ಅಧಿಕಾರ ಇದ್ದಾಗ ಕೂಡ ಇವತ್ತು ನಡೆಯಲು ತಿಳ್ಕೊಂಡು ಹುಕ್ಕೇರಿ ಮಠಕ್ಕೆ ಯಾರು ಸಹಾಯ ಮಾಡಿಲ್ಲ. ಇದೆ ಆದರೆ ನನ್ನ ಕೈಯಿಂದ ನಾನು ಬರೆದಿದ್ರು ಕೂಡ ಇವತ್ತು ಅಲ್ಪ ಸಹಾಯ ಜಿ ಪಿ ಪಾಟ್ ಮಾಡ್ತಾರೆ ಅಷ್ಟೇ ಅದೇ ರೀತಿ ಎಲ್ಲರೂ ಕೂಡ ನಾವು ಸೇವಾ ಮಾಡ್ಕೊಂತ ಬಂದಿದ್ದೀವಿ ಸಮಾಜ ಸೇವೆಗೆ, ಅದು ಬಹಳ ಮುಖ್ಯ. ಅದನ್ನ ನಾವು ಮುಂದುವರ್ಸ್ಕೊಂಡು ಹೋಗ್ತೀವಿ. ಶ್ರೀಗಳ ಆಶೀರ್ವಾದ ಇರಲಿ ಅಂತ ಹೇಳಿ ನಮ್ಮ ಅವರಿಗೂ ವಂದಿಸಿದ್ದಾರೆ. ನಮಸ್ಕಾರ. ಪ್ರತಿ ವರ್ಷವೂ ಕೂಡ ಪೂಜೆ ಪಾರಾಯಣ ಜೊತೆಗೆ ಇಷ್ಟಲಿಂಗ ಸಾಮೂಹಿಕ ಪೂಜೆ ಇವೆಲ್ಲವೂ ಕೂಡ ನಡೀತಾ ಇದ್ದಾವೆ. ಕೆ ಬಿ ಪಾಟೀಲ್ರು ಅಂತಂದರೆ ನಮ್ಮ ಅನ್ಮನೆ ವೇದಿಕೆ ಒಳಗೇ ನೆನೆಸ್ಕೊಂಡಿವಿ. ಯಾವಾಗಲೂ ಕೂಡ ನಾವು ಬಂದಾಗಿದ್ದರೂ ಕೂಡ ಶ್ರೀಮಠದ ಜೊತೆ ಅವಿನಾಭಾವ ಸಂಬಂಧವನ್ನು ಇಟ್ಟುಕೊಂಡಿರುವ ಹಿರಿಯ ದುರೀಂದ್ರು. ಜೊತೆಗೆ ಅವ್ರ ಬಗ್ಗೆ ನಾವು ಹೇಳಬೇಕು ಅಂತಂದರೆ ಅವರು ಎಲ್ಲ
ಪಕ್ಷದವರು ಕೂಡ ಅವರನ್ನ ಪ್ರೀತಿಯಿಂದ ಕಾಡುವ ಅಪರೂಪದ ವ್ಯಕ್ತಿ. ಇವತ್ತು ಬಂದು ಶ್ರೀಮಠದ ಪೂಜಾ ಕೈಂಕರ್ಯದಲ್ಲಿ ಭಾಗವಹಿಸಿ ಆಶೀರ್ವಾದವನ್ನು ಪಡ್ಕೊಂಡಿದ್ದಾರೆ. ಅವ್ರಿಗೆ ಜೊತೆ ಜೊತೆಯಲ್ಲಿ ವಿಜಯರವದಿಯವರು, ಪಾಟೀಲರು, ಆಮೇಲೆ ಚಂದು ಪಾಟೀಲರು, ಮುಂಗಸಿಯವರು ಮತ್ತು ಇನ್ನೂ ಅನೇಕ ಹಿರಿಯರೆಲ್ಲ ಭಾಗಿಯಾಗಿದ್ದಾರೆ. ಎಲ್ಲರಿಗೂ ಭಗವಂತ ಒಳ್ಳೇದು ಮಾಡಲಿ. ಮಾಜಿ ಸಚಿವರಾದ ಎ ಬಿ ಪಾಟೀಲರು 11 ಗಂಟೆಗೆ ನಾವು ಬರ್ತಾರೆ ಅನ್ಕೊಂಡು ನಿರೀಕ್ಷೆಯಲ್ಲಿದ್ದೀವಿ. ಅದು ಅನಿವಾರ್ಯವಾಗಿ ಲೇಟ್ ಆಗಿರೋದ್ರಿಂದ ಬೆಳಗ್ಗೆ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಜರುಗಿ ಇವತ್ತು ನಿಮ್ಮನ್ನೆಲ್ಲ ಕುರಿತು ನಾಲ್ಕು ಮಾತುಗಳನ್ನು ಹೇಳ್ತಾರೆ. ಹಾಗೆ ಶ್ರೀಮಠ ಯಾವತ್ತೂ ಕೂಡ ಸಮುದಾಯದ ಜೊತೆ ಹಾಗೆ ಎಲ್ಲ ಕಾರ್ಯಗಳ ಜೊತೆ ಸದಾ ಇರ್ತದೆ ಅನ್ನುವ ಮಾತನ್ನು ಕೂಡ ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಹೇಳಿ ನಮ್ಮನ್ನೆಲ್ಲರನ್ನು ಕುರಿತು ಎ ಬಿ ಪಾಟೀಲರು ನಾಲ್ಕು ಮಾತುಗಳನ್ನು ಹೇಳಬೇಕಂತ ಹೇಳ್ತೇವೆ. यावेळी हुक्केरी ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष विजय रौदी, बसंगौड़ा पाटील चन्नम्मा बँक चे अध्यक्ष आर के पाटील, बेळगाव जिल्हा पंचमसाली समाजाचे अध्यक्ष व संकेश्वर ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष संतोष मुडसी, श्री गुरु शांतेश्वर वधूवर केंद्राचे अध्यक्ष शिवानंद जिरली सह अन्य श्री मठाचे सदस्य उपस्थित होते. सुरेश किलेदार, केएनएन सिटी न्यूज, हुक्केरी. आता पुन्हा एकदा नजर टाकूया आजच्या स्थानिक घडामोडींवर. ते 16 ऑक्टोबर रोजी होणार बेळगाव जिल्ह्याचे तिसरे लहान साहित्य संमेलन रामदुर्गतील मराठा मंगल कार्यालय संमेलनाचे आयोजन साहित्य परिषदचे जिल्हाध्यक्ष अशोक मळगली यांनी दिली माहिती. बेळगावातील सुवर्ण विधान सौजवळ भीषण अपघात, मालवाहू वाहन आणि स्कॉर्पिओ यांच्यात अपघात, या अपघातात स्कॉर्पिओ मधील दोघे गंभीर जखमी. आता वेळ झाली इथंच थांबण्याची. तुम्ही पाहत रहा केएनएन सिटी न्यूज मराठी.